अजित पवार यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तेच ते करतात असं अजित पवार म्हणाले. पवार संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करतात असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो असंही अजित पवार म्हणाले. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक पक्ष जे स्थानिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी शरद पवारांवर हल्ला बोल केल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तेच करतात आणि त्याचबरोबर पवार हे संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करत असतात असंही अजित पवार म्हणाले. पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय. आणि बाकीच्या आता हा आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.